योग रत्नाकर ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे वातव्याधी निदान मध्ये निर्गुंडी करंज आणि यासारखे उष्ण गुण असलेले पदार्थ वाटून त्याचा लेप गुडघ्यांवर केल्याच्या नंतर वातव्याधी कमी होतो. याशिवाय सोप मंदार मंदारचे दूध देवदार हिंग आणि सेंधो मीठ वाटून त्याचा लेप केल्याच्या नंतर किंवा त्या पाण्याने परिषेक केल्याच्या नंतर वातव्याधी 3 दिवसात बऱ्या होतो. ग्रंथातच लिहिलेले वातव्याधी 3 दिवसांमध्ये बऱ्या. आजकालच्या जगामध्ये आपल्याला वेळ नाही, प्रत्येकाला आजारातून लवकर बरं व्हायचं असतं आणि लवकर कामाला लागायचं असतं. यामुळे संधिवातासारखा आजार झाल्याच्या नंतर सुरुवातीला आधुनिक चिकित्सा घेतली जाते. यामध्ये गोळ्या औषध इंजेक्शन घेऊनही फरक पडत नाही, पेन किलर घेऊनही आजार वाढत जातो आणि जेव्हा याचा कंटाळा यायला लागतो तेव्हा रुग्ण कुठेतरी आयुर्वेदिक डॉक्टरला शोधतात आणि त्याच्याकडे जातात. त्यावेळी त्याला बराच उशीर झालेला असतो. मात्र तरीही त्या रुग्णाला वाटत असतं की माझा हा वाताचा जो आजार आहे तो 2 दिवसात राहावा. अशा प्रकारे अनेक वर्षाची संप्राप्ती असेल तर हा आजार निश्चितच एक दिवस 2 दिवस 1 आठवडा किंवा 1 महिन्यात राहणार आहे. आयुर्वेदिक वैद्याला या आजाराचे मागचे कारण शोधावे लागतात. फक्त वेदना दूर करणं हा त्याचा उद्देश नसतो. आजार मुळापासून दूर करण्यासाठी आजार का झालेला आहे याच्या मागे कॉन्स्टिपेशन आहे की वेगावरोध आहे, कुपोषण आहे की आघात आहे, या सर्वांचा विचार करून ती संप्राप्ती जेव्हा तो तोडतो तेव्हा हा आजार मुळापासून बऱ्या होतो आणि वेदनाही निघून जातात. आयुर्वेदामध्ये या आजारावर 100% उपचार आहेत. असा वर्षानुवर्ष तुम्ही अंगावर काढलेला आजार हा तुम्ही 2 दिवसात बरा होण्याची वाट पाहत असाल आणि बरा होतही असेल तर 2 दिवसानं तो आजार परत येणार आहे, हे लक्षात ठेवा. योगरत्नाकर ग्रंथामध्ये ह्या लेपाच्या आधी संपूर्ण वातवेदीची चिकित्सा सांगलेली आहे. हेतू पूर्वरूप उपक्षय संप्राप्ती यानुसार तिचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हा लेप फक्त सपोर्टिव्ह म्हणून सांगितलेला आहे. त्यामुळे स्वतःला वेळ द्या, आजारांना वेळ द्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.